सकल मराठा समाजाच्या वतीनं आज राहता तालुक्यासह शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे आणि या बंदला शिर्डीकरांनी 100% प्रतिसाद दिलाय. यापूर्वी साई जन्मस्थळाचा वाद झाला होता, त्यावेळेस शिर्डी बंद होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा शिर्डी शहरातील आस्थापना बंद आहेत. मात्र येणाऱ्या साई भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी साईबाबा संस्थानं तयारी केलेली आहे. आत्ता मी साईबाबा संस्थानच्या रुग्णालय परिसरात आहे. या ठिकाणचं जर हे दृश्य पाहिलं तर एक भरली मोठी रांग या ठिकाणी आपल्याला या दृश्यांमध्ये दिसून येते. निश्चितच ही जी रांग आहे ही केवळ रुग्णांचीच नसून शिर्डीत आलेल्या अनेक साई भक्तांची सुद्धा आहे, कारण या रांगेत या ठिकाणी शिर्डी संस्थानकडून जे नाश्ता पाकिट आहे ते वितरित केलं जात आहे. सकाळी 7 वाजता आणि त्यानंतर 9 वाजता अशा 2 वेळेस हे नाश्ता पाकिट रुग्णालय परिसरात देण्यात येतं. अवघ्या 5 रुपयात 5 पुरी भाजी आणि बर्फी असं या नाश्ता पाकिटचं स्वरूप असून या पाकिट घेण्यासाठी एरवी इतकी गर्दी नसते, केवळ रुग्णांचे नातेवाईक असतात. मात्र आज शिर्डी शहरातील आस्थापना बंद असल्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी या नाश्ता पाकिट घेण्यासाठी झालेली आहे. म्हणजे अवघ्या काही मिनटात नाश्ता पाकिटं या ठिकाणी संपत आहेत आणि निश्चितच ज्या आस्थापना बंद आहेत त्यामुळे कुठेतरी सकाळच्या वेळेस साई भक्तांना नाश्ता मिळत नाही आहे, कुठेही हॉटेल्स उघडे नाही आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर भली मोठी रांग ही या ठिकाणी नाश्ता पाकिट घेण्यासाठी झालेली आहे. एकूणच जर पाहिलं तर सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला शिर्डीकरांनी पाठिंबा दिला असला तरीसुद्धा अनेक साई भक्तांची गैरसोय होताना दिसते. कुठेतरी हॉटेल्स बंद आहेत, चहाची दुकानं बंद आहेत, त्यामुळे नेमकं काय करायचं असाच प्रश्न या साई भक्तांसमोर आहे आणि अशा परिस्थितीत हे नाश्ता पाकिट कुठेतरी त्यांना एक सहारा ठरतो आहे. एकूणच जर पाहिलं तर आज दिवसभर शिर्डीतील आस्थापना बंद असणार आहेत, साई प्रसादालय जे आहे साई संस्थानचं ते सुरू राहणार आहे, त्याचबरोबर नाश्ता पाकिट. त्यामुळे साईबाबा संस्थाननं आपल्या पद्धतीनं जे काही सोय करता येईल भक्तांची ती सुरू ठेवलेली आहे. मात्र तरीसुद्धा राज्यभरातून येणाऱ्या भक्तांचा ओघ पाहता अनेक साई भक्तांचे मात्र या ठिकाणी हाल होतील हे निश्चित. नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.